नव्या संगणक प्रणालीमुळे कामकाज विस्कळीत झालेले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज गतिमान आणि अत्याधुनिक करण्यासाठी नवी संगणक प्रणाली सुरू करण्यात आली असली तरी या प्रणालीतील विविध त्रुटीमुळे कामकाज विस्कळीत होत आहे. शुल्क भरणा करण्याची किरकोळ कामेही वेळेत होत नसल्याने नागरिकांचा खोळंबा होऊन RTO कार्यालयात अक्षरशः हाऊसफुल होत आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. RTOतील कामकाजासाठी 4.0 ही संगणक प्रणाली पुणे कार्यालयात बसवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. अत्याधुनिक प्रणाली असल्याने RTOतील कामकाजाला गती येईल असे सांगितले जात असताना सुरुवातीपासूनच या प्रणालीतील विविध त्रुटी समोर आल्या. काही दिवसांनी या त्रुटी दूर होतील अशी शक्यता होती, मात्र नवी प्रणाली सुरू होऊन महिना उलटला तरी परिस्थिती सुधारणा झाली नाही. उलट सद्यस्थितीत RTO कार्यालयातील कामकाजाची स्थिती आणखी बिकट झाली आहे. परिवहन संवर्गातील वाहन परवान्याच्या नूतनीकरणाचा विलंब झाल्यास 29 फेब्रुवारीपासून प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचा दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनाचे नूतनीकरण करण्यासाठी वाहतूकदार RTO कार्यालयात धाव घेत आहेत. अशा स्थितीत संगणक प्रणाली योग्य नसल्याने शुल्क भरणा करण्याच्या खिडकीवर नागरिकांच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. शुल्क भरणा विभागात अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही. प्रत्येक खिडकीसमोर मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं, त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. संगणक प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात आणि कामकाज सुरळीत होईपर्यंत पुणे RTO कार्यालयात अनुभवी तंत्रज्ञानाची नेमणूक करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूकदार नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरकडे केली आहे. मात्र महिना उलटूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही.